योजनेतून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं कसे करता येईल? नाही पूर्ण मजुरी देता येईल तर 50% तरी दिल्या गेली पाहिजे, हा एक विषय महत्त्वाचा झालेला आहे. आणि दिव्यांग बांधवाच्या बाबतीत तर या दोनही विषयावर, दिव्यांग आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली आणि त्यांचं निवेदन पण आम्ही त्यांना दिलं, तर त्या संदर्भात ते विचार करेल. तुम्ही म्हटलं होतं जाताना की 1 सप्टेंबरपर्यंत तुम्ही मुदत दिलेली आहे, 1 सप्टेंबरनंतर पुढचा जो काही निर्णय होईल. आता शरद पवार साहेबांची भेट झालेली आहे, निर्णय तूच आहे का बदलला? नाही नाही नाही, इतका कसं आहे तर एवढाच एवढे मोठे प्रश्न कसं आहे, हा काही सीटा वाटपाबाबत थोडं बसलो आहे आम्ही. ह्या मुद्द्याचा विषय, मुद्दे महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो का, शेतकरी मजूर दिव्यांग कष्टकरी याच्याशिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही. ते एकदा फिट झालं तर मग आम्ही राजकीय विचार करू. संकेत देत नाही आहे आम्ही. या मुद्द्याचं आम्ही राजकारण करतो आहे, हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे, हे चर्चेला आले पाहिजे, हल्ली येत नाही. जाती धर्माचेच मुद्दे का येतं चर्चेला? माझ्या दिव्यांग बांधवाचं का येत नाही? शेतकऱ्याचे मुद्दे का चर्चेला येत नाही? मजुराचे का येत नाही? तो हॉटेलमध्ये काम करणारा कामगार असेल, कंपनीत काम करणारा कामगार असेल, तो एस टी चालक असणार, आमचा होमगार्ड असेल, अंगणवाडी सेविका असेल, कर्मचारी असेल लहान लहान, तरी हे मुद्दे चर्चेला आले पाहिजे ना. प्रकल्पग्रस्त आहे, शहीद परिवार आता त्यांना पहिले जमीन भेटत होती ते भेटत नाही, तरी हे जे खरेखुरे मुद्दे आहे त्या संदर्भात चर्चा. ठीक आहे, पवार साहेब सत्तेमध्ये नाही आहेत, केंद्रात पण आणि राज्यात पण, आणि त्यांच्या येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विषय झाले पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.